आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 सोप्या चटकदार अशा प्रोटीन रिच रेसिपीज बघणार आहोत. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रोटीन इंटेककडे शाकाहारी लोकांचं दुर्लक्ष होऊ शकतं. आपल्या शरीरात स्नायूंना ताकद मिळण्यासाठी, स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला या प्रोटीनची गरज असते. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. प्रोटीन रिच मसाला चना. बिडाच्या तव्यावर 2 चमचे तिळाचं तेल घालायचं, 1 चमचा जिरे घालायचे, 1 हिरवी मिरची घालायची तुकडे तुकडे करून, आणि मी इथे मोड आलेले काळे हरभरे जे असतात ते उकडून ठेवलेले आहेत, आणि बीन्स आणि गाजर सारख्या भाज्या पण उकडून घेतलेल्या आहेत. हे सगळ्या मिक्स भाज्या आणि काळे हरभरे जे आहेत ते आपण या तव्यावर घालूया. मोड आलेल्या काळ्या हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स जसं की व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, फोलेट, नियासिन, थायमिन, रायबोफ्लॅविन, आयर्न आणि कॉपर भरपूर प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे इम्युनिटी सुद्धा वाढते आणि प्रोटीन्स असल्यामुळे तुमच्या स्नायूंना ताकद मिळते आणि रक्तातली साखर सुद्धा नियंत्रणात ठेवायला मदत होते. काळ्या हरभऱ्यांचा GI सुद्धा लो आहे, म्हणून डायबिटीस साठी हा प्रोटीन साठीचा एकदम मस्त ऑप्शन आहे. याच्यावर 3-4 लसणीच्या पाकळ्यांचे मी बारीक बारीक तुकडे केलेत ते घालायचं, 1/2 चमचा हिंग घालायचा, 1 चमचा तिखट घालायचं आणि अगदी 2-3 चिमूट मिरपूड घालायची आहे ताजी कुटलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ह्या सगळ्या भाज्या तव्यावर छान परतून घ्यायच्या आहेत. अगदी 1-2 मिनिटच परतवा, नाहीतर मग ते कडंग होतात. त्या सगळ्या भाज्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत त्यामुळे जास्त परतायची गरज नाही. आता ह्याच्या चवीनुसार मीठ घाला आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्या. आता आपले हे मसालेवाले काळे हरभरे तयार आहेत. चला मग भरपूर प्रोटीन्स असलेला हा पदार्थ तुम्ही जरूर करून बघा. करायला हार्डली 5 मिनिटं लागतात आणि काळे चणे भिजून आणि उकडून ठेवू शकतो आपण आदल्या दिवशी आणि मुलांना डब्यातही देऊ शकतो. खूप छान ऑप्शन आहे. दुसरी रेसिपी मसाला पनीर. बिडाच्या तव्यावर 1 चमचा गाईचं तूप घालायचं आहे. त्याच्यावर आपण डायरेक्ट पनीरचा ब्लॉक ठेवूया. मी 1/2 ब्लॉक इथे घेतलाय आणि आजूबाजूचं जे तूप आहे ते त्याच्यावर आपण घालूया. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅल्शियम सुद्धा आहे. पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन D पण भरपूर प्रमाणात आहेत. या ब्लॉकवर दोन्ही साईडनी थोडं थोडं तूप घालायचंय. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुमच्याकडे पास्ता पिझ्झाचे हर्ब्स असतील तर ते हर्ब्स घालायचे किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही मसाले तुम्ही घालू शकता. आता दोन्ही साईडनी पनीर छान खरपूस तांबूस आपल्याला भाजून घ्यायचंय. ते बाहेरून कडक पण आतून सॉफ्ट राहतं. याच्यावर 2-3 चिमूट मीठ घालायचंय आणि भाजून झालं की याचे तव्यावरच छान चौकोनी तुकडे करून घ्यायचे. असा एकदम ब्लॉक भाजला की आपल्याला सोपं पडतं पनीर भाजायला. मस्त टेस्टी पनीर तयार आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात तर हे जरूर करून बघा. तिसरा पदार्थ आहे प्रोटीननी भरपूर अशी मिश्र कडधान्याची उसळ. मी इथे 2 छोट्या वाट्या भरून मिक्स कडधान्य वापरले. या कडधान्याला मी आधीच भिजवून मोड आणून ठेवलेलं आहे. यात आपण थोडंसं पाणी घालून ठेवूया. छोट्या कुकरमध्ये 2 चमचे तिळाचं तेल घालायचं. हे लाकडी घाण्यावरचं तिळाचं तेल आहे कारण ह्याच्यामध्ये थायरोझिन नावाचं अमायनो ऍसिड आहे ज्यामुळे फास्टिंग ब्लड शुगर नियंत्रणात राहायला मदत होते. स्ट्रेस आणि डिप्रेशन कमी व्हायला मदत होते. तसंच शरीरात कुठे सूज असेल तर ती सूज कमी व्हायला सुद्धा मदत होते आणि तसंच हार्मोनल बॅलन्स व्हायला मदत होते. म्हणूनच हार्मोनल इम्बॅलन्स वाले PCOS, थायरॉइड सारख्या प्रॉब्लेम साठी हा योग्य ऑप्शन आहे. तेल तापलं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा तिखट घालायचं आणि इथे 2 चमचे बारीक चिरलेले कांदे घालायचे. कांदे मी इथे छोटे जे सांबारवाले कांदे मिळतात ना ते वापरलेत कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फोलेट, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. सांबार कांदे नसले तरी 1/2 साधा कांदा घालायचा बारीक चिरून. याच्यामध्ये जिरे आणि हिंग घातल्यामुळे कडधान्यांचं पचन हलकं व्हायला मदत होते. 1 हिरवी मिरचीचे तुकडे, 3-4 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून, 7-8 कढीपत्त्याची पानं घालून छान परतून घ्या. कांदा छान परतून झाला की 1/2 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि परत एकदा छान परतून घ्यायचं. आता यात मोड आलेलं कडधान्य घाला.
परतून घ्या. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, चवीनुसार मीठ घाला. परत एकदा परतून घ्या आणि ह्याच्यामध्ये साधारण 2 वाट्या पाणी घालायचे. मिक्स करून घ्या आणि झाकण लावून बारीक गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 2 शिट्ट्या झाल्या की आपलं कडधान्य छान शिजलंय. याचे दाणे आपल्याला थोडेसे ठेचून घ्यायचेत. हे ठेचल्यामुळे त्याला छान दाटपणा येतो. आता भरपूर प्रोटीन्स असलेली आपली मिश्र कडधान्याची उसळ तयार आहे. चला मग पटापट ही उसळ बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.